चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुज किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी माधवी। अनुमधुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे जवस मुखवस। आज आपण झटपट होणारी आणि कुरकुरीत स्वादिष्ट जवस मुखवास बनवणार आहोत। जवसाला अळशी या नावानेही ओळखले जाते। जवस कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते व कर्करोग आणि अन्य काही विकारांवर उपयुक्त ठरते। जवसाचे औषधी गुणधर्म खूप आहेत, म्हणून जवसाचा आहारात समावेश करणं फार गरजेचं आहे। आपण जवस कच्चे खाऊ शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला झटपट आणि सोपी रेसिपी दाखवणार आहे। जवस मुखवास बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी जवस, 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद। चला तर जवसाचे कुरकुरीत मुखवास बनवायला सुरुवात करू। सर्वात प्रथम जवस एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गाळणीत काढून घ्यायची आहे, त्यामुळे सर्व पाणी यातून निथरून जाईल। आता जवस मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद हे सर्व 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे मीठ आणि हळद सर्व जवसला लागेल। 5 मिनटं झालेली आहे, मीठ आणि हळद छान जवसला लागलेलं आहे। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। आता कढईमध्ये जवस भाजून घेणार आहोत। एकसारखं कंटिन्यू मिक्स करत मध्यमाचेवर जवस भाजून घ्यायचे आहे। जवसमध्ये प्रोटीन्स, फायबर आणि ओमेगा 3 या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते, म्हणून जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते। जवस भाजायला 7-8 मिनटं लागतात। तुम्ही पाहू शकता जवसही छान मोकळी मोकळी झालेली आहे। 7-8 मिनटं झालेली आहेत। अशा प्रकारे आवाजाला म्हणजे समजावं की जवस भाजून झाली आहे। जवस जास्त भाजू नये, नाहीतर ती चवीला कडू लागते। आता गॅस बंद करून जवस एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे। तयार आहे कुरकुरीत स्वादिष्ट आणि हेल्दी जवसाचे मुखवास। हे जवसचे मुखवास तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 1/2 चमचा खाऊ शकता। ही जवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर महिनाभर टिकते व कुरकुरीत राहते। तुम्हीही अशा प्रकारे जवसाचे मुखवास नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि हां, अनुमधुज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।